नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ खास बनवण्याचं कारण म्हणजे रक्षाबंधन. तर आमच्या बहिणाबाई काल रात्रीच आगमन झालेलं आहे इकडं, आणि आज रक्षाबंधन म्हणल्यावर आवरून बिवरून आता बसले निवांत, आणि आता रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण सुरू करायचा आहे. तर बघ्या इकडे की सिस्टर, तर काय बोलणार काय चॅनलची आपल्या. हाय मित्रांनो, सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व भावांना, सर्व बहिणींना, जो जो आमच्या सौरभचं चॅनल बघतोय त्या सगळ्यांना सुद्धा त्याने म्हणार विसरली. तर सगळ्यांना अशा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा सण मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि भावांनो बहिणींनो, इतका सुंदर दिवस आहे आजचा की भाऊ आणि बहिणीचं नातं जे जगात सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे. कारण की कोण जगात आई वडिलांच्या नंतर बहीण भावांचंच नातं एक असं असते की जिथं एकमेकाला तुम्ही साथ देऊन सगळ्या गोष्टी सांगू शकताय किंवा सगळ्या गोष्टी शेअर करू शकताय, किंवा त्याही पलीकडे म्हणाल तर तुम्ही न सांगता सुद्धा काही गोष्टी कळून जातात भावाच्या बहिणीला, बहिणीच्या भावाला, जे काय असेल ते. पण हे सगळ्यात पवित्र नातं आणि सुंदर नातं आहे आयुष्यातलं आपलं. त्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर आहे आणि आजच्या दिवसाची आपण मजा घेऊ. ओके, तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला तर आपण ओके. आरती आहे, तांदूळ घेतलेला आहे आपण थोडं, आणि हे कर्नाटक मध्ये ज्याला गिंडी म्हणतात ते करून घेऊन आणलेलं आहे आपण तिकडून. ते प्रत्येक आरतीत असावं शुभ म्हटलं जातं. कळस गिंडी म्हणतात त्याला, कळस गिंडी. ते आमची मम्मी कर्नाटकची आहे. आमची मम्मी कर्नाटकची आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला मिळालेलं आहे तिकडून. ही माझी या वर्षीची राखी आहे, चांदीची राखी आहे, आणि हे तांदूळ. तांदूळ ह्याच्यासाठी हे ह्याचं पण एक वेगळं हे आहे. ज्या वेळेला आपण नाम ओढतो त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये नामामध्ये तांदूळ आपण चिकटवतो, तर तांदूळ चिकटवल्यानंतर ते किती चिकटतात हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरनं काहीतरी असं प्रेडिक्शन केलं जाते की तांदूळ जास्त चिकटले की जास्त प्रेम, जास्त प्रेम आहे, किंवा कमी चिकटले की कमी प्रेम आहे, असं काय. पण ते आपल्या आपण तेवढं काय हे करू शकत नाही, तसं प्रेडिक्शन म्हणजे असं काही नसतं पण असं काही नसतं ऍक्च्युली. तर आपल्याला एवढंच सांगायचं आहे की प्रेम हे असू दे किंवा नसू दे, भावा बहिणीचं नातं हे त्याही पेक्षा वेगळंच असते आणि त्यात कुठलाही स्वार्थ नसतो पहिली गोष्ट म्हणजे. आणि स्वार्थात प्रेम कधी आणू नये माणसाने, आणि प्रेमात स्वार्थ आणू नये एवढं मात्र नक्की. चल आहे.
किती प्रेम आहे माझं माझ्या भावावरती, किती प्रेम आहे एवढे लागले तांदूळ, जेवढं नाम सुद्धा जेवढा आवडलेलं नाही त्याला तेवढे तांदूळ लागले. अशा प्रकारे रक्षाबंधनचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला आहे आणि दीदीने राखी बांधलेली आहे, खूप छान वाटते. आणि बहीण भावाचं नातं हे खरंच वेगळं असते, प्रेम म्हणजे त्यातलं त्याला सीमा नसते त्या प्रेमला, कधी म्हणजे त्या प्रेमच वेगळं असते ती बहीण भावांची. अशा प्रकारे सगळ्यांच्या बहीण भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सगळ्या बहीण भावांच्या प्रेम अतूट असू देत हीच ईश्वरच्यानी प्रार्थना करूया आपण सगळे. आणि फक्त त्यांच्यातच असं नाही, प्रत्येक आई वडिलांच्या सुद्धा, प्रत्येक नात्यात असावं हीच ईश्वरच्यानी प्रार्थना करूया. चालेल, तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे आणि बघत राहा असेच व्हिडिओ येत राहतील. ओके, लाईक कमेंट आणि शेअर करा.